देशाच्या राजधानीत प्रेक्षकहो चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. दिल्लीतल्या दंगलीत मृतांचा आकडा 24 पर्यंत गेला. शहराच्या ईशान्य भागात आता तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी या परिसराचा ताबा घेतलाय. त्यामुळे गेल्या 3 दिवसांमधल्या हिंसाचाराचं विदारक दृश्य समोर आलंय. हे दृश्य आहे ईशान्य दिल्लीच्या गोकुळपुरी भागातलं. CAA विरोधी आंदोलनाला याच परिसरात सर्वप्रथम हिंसक वळण लागलं. 4 दिवस या भागात पोलीस किंवा अग्निशमन दल पोहोचूही शकलं नाही. शेकडो दुकानं, घरं आणि गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर आता तिथं मदत पोहोचली. या हिंसेची भयानकता किती होती हे तुम्हाला दृश्यांमधनं दिसू शकेल. सालिमपूर भागामध्येही आता तणावपूर्ण शांतता आहे. सालिमपुरात सकाळी पोलिसांनी फ्लॅग मार्च केला. परिसरातली सर्व दुकानं बंद होती. ब्रिजपुरी आणि जोहरीपूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय. या दृश्यांमध्ये त्याची भीषणता दिसू शकते. अनेक घरं आणि दुकानं खाक झाली आहेत. या परिसरात पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आल्यानंतर आता शांतता आहे. मौजपूर भागातला रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला झालाय. मात्र तिथंही प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. DCP वेदप्रकाश सूर्या यांनी मौजपूर भागातल्या सुरक्षेची पाहणी केली. दंगलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात कुमक ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. असलं तरी पोलिसांना यायला उशीर का झाला या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना देता आलं नाही. जी हम लगातार अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं. लगातार इलाकों में पुलिस जो है लगातार शुरू से ही इलाके में अपना नियंत्रण बनाने की पूरी कोशिश जारी रही है और अभी भी इलाकों में पुलिस बल तैनात है. दंगलीचं आणखी एक मोठं केंद्र राहिलेल्या जाफराबाद मधल्या सुरक्षेची विशेष पोलीस आयुक्त SN श्रीवास्तव यांनी पाहणी केली. गुरुवारी पोलीस या भागात प्रथमच पोहोचल्यानंतर दंगलीची विदारकता समोर येते. पण आता जागोजागी झालेली जीवितहानी ही समोर येते. शेकडो नागरिक यात जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू झालंय. देखिए यहाँ पे चूंकि माहौल थोड़ा टेंस था तो यहाँ पे एक्सेस नहीं मिल पा रहा था तो उसके बाद में इस माहौल को शांत करके और एम्बुलेंसेस को PCR वैन की मदद से अपने विक्टिम को शिफ्ट करा के और हॉस्पिटल के सारे विक्टिम्स को हमने यहाँ से शिफ्ट करा दिया. चांदबाग भागात गुप्तचर खात्याचा एक कर्मचारी ठार झालाय. अंकित या तरुण अधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्या घराजवळच्या गटारात आढळून आलाय. गेले 3 दिवस या भागात प्रचंड दगडफेक होत होती. अंकित यांचा दगडफेकीत मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी एका इमारतीत खेचून तलवार आणि चाकून भोसकून त्यांना ठार करण्यात आल्याचा आरोप नातलगांनी केलाय. कल जब पथराव हो रहा था तो निश्चित रूप से जब वो ड्यूटी से आए तो वो भी आगे गए. IB में होने के कारण शायद उनकी हिम्मत ज्यादा हो गई होगी. वो थोड़ा और नजदीक चले गए. एक बिल्डिंग में ऊपर से पथराव हो रहा था. ये जब थोड़ा नजदीक पहुंचे थे इनको खींच लिया गया अंदर मोब ने और खींच करके इनको बुरी तरह से मारा गया है और चाकुओं से गोद दिया गया है. अंकित यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी GT रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होऊ शकेल. ज्या चांदबाग भागात अंकित यांचा मृतदेह सापडला तिथंच एक चांगली घटनाही उजेडात आली. सुभाष मोहल्ला भागामध्ये अडकून पडलेल्या एका मुस्लिम व्यक्तीला आणि 2 लहान मुलांना परिसरातल्या हिंदू कुटुंबियांनी वाचवलं आणि दंगल शमेपर्यंत आश्रय दिला. मुझे सही सलामत निकाला गया है. मैं वो आ रहा था भाई लोग मिले इन्होंने मैंने वो करी है मेरी मदद कि मुझे लेकर के आ रहे हैं और अपने साथ पास कर रहे हैं. जमावबंदीचे आदेश असतानाही 3 दिवस दिल्लीचा काही भाग जळत होता. पोलिसांनी निष्क्रियता दाखवल्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप आता केला जातोय. हा आरोप किती खरा हे तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र सध्या गरज आहे ती शांतता प्रस्थापित करण्याची. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.